मराठी भाषेतले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. हा दिवस पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आजच्या दिवशी म्हणजे 6 जानेवारी 1832 ला त्यांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. या वर्तमानपत्राचा उद्देश स्वदेशी लोकांना परकीय शिक्षणाचा अभ्यास करता यावा आणि लोकांना त्या देशांमधली समृद्धी आणि तिथल्या लोकांचं कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता यावा हा होता. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती आणि इतर भारतीय भाषांसोबतच परदेशी भाषांचंही ज्ञान होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या कर्तृत्वातून दिलेला वसा आणि वारसा यांच्या जतनाचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे. हा बाणेदारपणा जागवणं हेच जांभेकर यांना अभिवादन आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठी पत्रकारितेला निर्भीड, निपक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याला वंदन असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.